प्रकल्पग्रस्तांचे झुंजार नेते दिवंगत दिबा पाटील यांचा 11वा स्मृती दिन सोमवारी होता। यानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी आणि पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी लोकनेते दिबा पाटील यांच्या पनवेलमधील संग्राम या निवासस्थानी जाऊन पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले। यावेळी पनवेल महापालिके माजी सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे उत्तर रायगड सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगरसेवक मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष अरुणा पाटील, विनोद म्हात्रे, अमरीश मोकल, सुरेश वासकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते।